नमस्कार मी केती जोशी टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे मनी टॉक टाइमचा दिवस आणि आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत असा विषय आहे टॅक्स रिटर्न्स भरताना काय काळजी घेतली पाहिजे टॅक्स रिटर्न्स भरताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत चार्टर्ड अकाउंटंट दीपक टिकेकर खूप खूप स्वागत आहे खूप छोटे छोटे पण काही आमचे प्रश्न आहेत जे आम्हाला तुमच्याकडनं त्याची उत्तरं हवी आहेत आणि आमच्या प्रेक्षकांना देखील काही प्रश्न आहेत तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते तुम्ही विचारू शकता फोन करून आणि त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या आमचा नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन आपण कार्यक्रमाला सुरुवात करत सर जुलै महिना जवळ यायला लागला की सगळ्यांना टॅक्स रिटर्नची आठवण येते पण नेमकं टॅक्स रिटर्न्स भरायचं म्हणजे काय करायचं टॅक्स रिटर्न भरायचं म्हणजे आधी पहिल्यांदा आपल्याला कुठलं वर्ष हे समजून घेऊया साधारण आपण याला आर्थिक वर्ष म्हणतो आपला प्राप्तिकर कायदा हा खूप किचकट आहे त्यामुळे त्यांनी शब्द वापरला आहे ॲसेसमेंट इयर त्यामुळे दोन हजार पंधरा सोळा हे ॲसेसमेंट वर्षाचं जे विवरणपत्र आहे ते एकतीस जुलै पर्यंत दाखल करणं अपेक्षित असतं आणि दोन हजार हु. पंधरा सोळा असेसमेंट इयर म्हणजे उत्पन्नाचं वर्ष दोन हजार चौदा पंधरा म्हणजे एक एप्रिल दोन हजार चौदा ते एकतीस मार्च दोन हजार पंधराचं विवरणपत्र तुम्ही एकतीस जुलैपर्यंत दाखल करणं अपेक्षित आहे ह्या वर्षी अजूनही इन्कम टॅक्स चे फॉर्म्स न आल्यामुळे ही डेट त्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवलेली आहे सर uh, काय काय महत्वाचे मुद्दे आहेत जेव्हा आपण टॅक्स रिटर्न्स भरतो तेव्हा कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत रिटर्न हे जे भरणं आहे त्याच्याकरता तुम्हाला आधी पूर्वतयारी बरीच करावी लागते सुरुवातीला म्हणजे तुमचे सर्व जे जे बँक अकाउंट आहेत त्याची तुम्ही एक समरी करा म्हणजे ओपनिंग बॅलन्स एवढा होता एवढे जमा झाले एवढे खर्च झाले आणि क्लोजिंग बॅलन्स एवढा आहे आणि जे जमा झाले त्यातलं प्रत्येक जे उत्पन्न आहे ते आपण आपल्या विवरणपत्रात आलं पाहिजे अच्छा बऱ्याच वेळेला तुमच्या गुंतवणूका ह्या पुनर्गुंतवणुका असतात म्हणजे मी आज एक लाख रुपयाचं फिक्स डिपॉझिट केलं ते दीड लाख रुपयाला मॅच्युअर होणार आहे त्यामुळे ह्याची जी रक्कम आहे जे व्याज आहे ते तुमच्या बँक अकाउंट मध्ये येणार नाही तर ही जी रक्कम आहे ह्याचं सर्टिफिकेट वेगवेगळ्या बँकातून तुम्हाला किती उत्पन्न मिळालंय ही सर्टिफिकेट्स तुम्ही गोळा करा पहिली हे सगळं झाल्यावर बँक समेरी झाल्यावर एक स्टेट जे तुमचं एकूण उत्पन्न आहे ते वेगवेगळ्या इन्कम टॅक्सचे हेड्स आहेत म्हणजे सॅलरीचं पगाराचं उत्पन्न आहे घरापासूनचं उत्पन्न आहे किंवा तुमचं व्यवसायापासून उत्पन्न आहे किंवा इतर उत्पन्न आहे या हेड्स खाली तुम्ही ते जमा करा <laughs> ते सर्व झाल्यावर तुम्हाला कोणकोणत्या वजावटी किंवा कोणकोणत्या सवलती आहेत या सगळ्या माहिती करून घ्या त्या वजावटी त्याप्रमाणे त्या गुंतवणूक केल्या आहेत त्या बरोबर त्या रिटर्न मध्ये आल्या आहेत की नाही ते बघा आणि हे सर्व झाल्यावरती तुम्ही जो टॅक्स जमा केला आहे तो तुमचा फॉर्म नंबर ट्वेंटी सिक्स ए एस म्हणून हा इन्कम टॅक्सच्या साईटवर तुम्हाला बघायला मिळतो त्या साईटवरती वरती तुमचे सगळे जे टॅक्स तुमच्या जे जमा झालेले आहेत ती जणू काही तुमची कुंडलीच तिकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे आपल्या उत्पन्नाची आणि आपल्या ह्याची असते ती व्यवस्थितपणे बघा आणि मग त्याप्रमाणे ते इन्कम टॅक्स रिटर्न भरा ही प्रक्रिया कशी असते कारण ई फायलिंग असेल किंवा दुसरी कोणती असेल तर याबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये शंका असतात ई फायलिंग बद्दल काय सांगा ई फायलिंग म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत जर तुमचं उत्पन्न पाच लाखाच्या आत असेल तर तुम्हाला ई फायलिंग कंपल्सरी नव्हतं आता ह्या वर्षी काय सोय हे आणतायत ते अजून आम्हाला कल्पना नाही पण ते अनाऊन्स करतील आणि पाच लाखाच्या वर असेल तर ई फायलिंग रिटर्न तुमचं हे कंपल्सरीच आहे तर बँगलोरला एक सेंट्रलाइज प्रोसेसिंग सेंटर त्यांनी स्थापन केलंय तुम्ही जी सगळी रिटर्न फाईल करता ती अपलोड करायला लागतात पहिल्या प्रथम ती अपलोड केल्यावरती ती बँगलोरला ला तिकडे जातात त्याच्यानंतर जे अपलोड केलंय त्याची तुम्ही एक प्रिंट आउट घ्यायचा त्याच्यावर सही करायची आणि ते सही केलेली एक्नॉलेजमेंट ही तुम्ही बँगलोरला ला ऑर्डिनरी पोस्टनी पाठवायची अपेक्षित असतं यावर्षी ते असं म्हणतात आम्ही त्याच्यात बदल करू आणि कदाचित आम्ही वोटर्स आयडेंटिटी नंबर किंवा कुठला तरी जो नंबर आहे ते देऊ दिलं तर हे बँगलोरला पाठवायची ही सोय जी आहे ती ते टाकायचं अच्छा आपल्याला फोन यायला सुरुवात झाली सर नांदेडहून जयराम शिंदे आहेत जयराम प्रश्न विचारा हा नमस्कार मॅडम हा बोला मॅडम मी एक शिक्षक आहे आणि ज्यावेळेस आपण टॅक्स रिटर्न दाखल करतो फॉर्म नंबर ज्यावेळेस सोळा भरतो त्यावेळेस आपल्याला आणखी ची अंतर्गत कोणकोणत्या बाबीमध्ये टॅप्स माफ होऊ शकते याबद्दल माहिती टॅक्स कोणकोणत्या अंतर्गत माफ होऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो ते शिक्षक आहेत तर काय मार्गदर्शन करा प्रत्येक हेड खाली मी आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही पगाराचं उत्पन्न म्हणालात तर पगाराच्या उत्पन्नाखाली पगारा उत्पन वेगळ्या सवलती आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुमचं लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन असेल तर ते टॅक्स फ्री आहे त्याच्यानंतर तुमचा ट्रान्सपोर्ट अलावन्स असेल की तुमच्या नोकरीच्या ठिकाणापासून घरापर्यंत जाण्याकरता वगैरे तर ते ट्रान्सपोर्ट अलावन्स काही प्रमाणात टॅक्स फ्री आहे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स म्हणून असतो तो काही प्रमाणात टॅक्स फ्री आहे त्यामुळे तुमची क्वेरी ही खूप जनरल आहे तसंच तुमचं जर घरापासूनच उत्पन्न असेल तर तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन तुमच्या मिळालंय भाडं मिळालंय त्या भाड्याच्या तीस टक्के तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन मिळतं तशी वेगवेगळ्या हेड्स खाली वेगवेगळ्या सवलती आहेत त्यामुळे तुमचा प्रश्न तुम्ही स्पेसिफिक सांगा म्हणजे मग त्याप्रमाणे उत्तर देणं सोपं जाईल मला असं विचारायचं की जसं तुम्ही म्हणताय की काही बदल करण्यात आले कोणते महत्वाचे बदल गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या या प्रक्रियेमध्ये करण्यात आलेले आत्ताच मी आपल्याला म्हटलं की दोन हजार पंधरा सोळा हे आपण असेसमेंट इयर आणि त्याला प्रिव्हियस इयर दोन हजार चौदा पंधराचं करतात तर होतं काय की दोन हजार पंधराला जे आता बजेट झालं आणि जो फायनान्स ऍक्ट झाला तो पुढच्या वर्षाला लागू होतो म्हणजे ह्या वर्षीच रिटर्न मी भरताना मी दोन हजार चौदाला ला जो इन्कम टॅक्सचा कायदा आला तो चौदा पंधरा या आर्थिक वर्षाकरता लागू असल्यामुळे त्याच्या तरतुदी आपण बघूया तर त्याच्यामध्ये तीन मोठ्या सवलती दिल्या गेल्या पहिलं म्हणजे जी, जी मूळ लिमिट होती जी दोन लाखापर्यंत कर मा, सामान्य करदात्याकरता दोन लाखापर्यंतच माफ होत दोन लाखाची अडीच लाख केली बरोबर तसंच जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्याकरता जी अडीच लाखाची मर्यादा होती ती त्यांनी तीन लाखापर्यंत वाढवली हा पहिला म्हणजे जी करपात्र जी रक्कम होती ती वाढवली अच्छा पुढच्याही काय बदलत ते जाणून घ्यायचं पण एक बारामतीहून फोन आहे महेश चौधरी यांचा महेश प्रश्न विचारा हा मॅडम नमस्कार हा बोला हा माझा प्रश्न असा आहे मॅडम की मी माझे एक आ, ट्रेनिंग सेंटर आहे आणि मा मी टॅक्स रिटर्न्स वगैरे हो सगळं शिकवतो तर मी एक बॅलन्स शीट तयार केलं तर मी स्वतः रिटर्न फाईल भरू शकतो का ऑनलाईन त्यासाठी कुठल्या प्रोसेस असतील त्या जरा मला माहिती करून हव्या होत्या हो कुठलाही करत आता स्वतःच रिटर्न स्वतः फाईल करू शकतो त्याच्याकरता लागणारं जे सॉफ्टवेअर आहे ते इन्कम टॅक्सच्या साईट वर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या साईटवर जाऊन तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता पण जर तुमचा टर्न ओव्हर एक कोटीच्या वर असेल तर तुम्हाला हा वार्षिक म्हणजे चौदा पंधरा या आर्थिक वर्षाकरता जर तुमचा टर्न ओव्हर एक कोटीच्या वर असेल तर तुम्हाला मात्र टॅक्स ऑडिट चार्टर्ड अकाउंटंट करून टॅक्स ऑडिट करून घेणं कंपलसरी आहे आणि तेच जर तुम्ही व्यावसायिक असाल ह्या म्हणजे धंद्याचा कोटी आणि व्यावसायिक असाल तर पंचवीस लाखाच्या वर जर टर्न ओव्हर असेल तर तुम्हाला टॅक्स ऑडिट कंपल्सरी आहे अच्छा पुढचा हो फोन आहे मुंबईहून चंद्रकांत फडणवीस यांचा चंद्रकांत प्रश्न विचारा हॅलो हा बोला हा uh, मी मला इन्फॉर्मेशन पाहिजे की टीआरपी जे तुम्ही गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेले आहे टीआरपी ते कुठे रिटर्न आम्हाला नावं कळत नाही त्याने फक्त दोनशे पन्नास रुपये चार्ज करतात पण चार्टर्ड अकाउंट तीन हजार चार हजार रुपये सगळं रिटर्न आम्हीच करून देतो आणि फक्त टीआरपी आम्हाला नावं कुठे मिळतच नाहीत काय करायच अकाउंट बरं बरं तक्रार आहे त्यांची <laughs> <laughs> मुंबईमध्ये खूप टीआरपी आमच्याही पाहण्यात आलेले नाहीत टीआरपी नेमकं काय आहे टॅक्स रिटर्न प्रिपेअरर्स असं म्हणून म्हंटल कारण चार्टर्ड अकाउंटंट ही संस्था जी आहे ही देशव्यापी संस्था आहे आणि सबंध देशामध्ये जास्तीत जास्त दोन लाख चार्टर्ड अकाउंटंट असतील त्यातले अर्धे तर सर्व्हिस मध्ये असतात आणि अर्धे प्रॅक्टिस करतात त्यामुळे हे जे एक लाख जे सी ए प्रॅक्टिस मध्ये आहेत ते सगळ्यांना पुरे पडू शकत नाहीत बरोबर त्याच्याकरता त्यांनी टॅक्स रिटर्न प्रिपेअरर्स अशी एक स्कीम आणली होती पण मुंबईमध्ये तसे टॅक्स रिटर्न प्रिपेअरर्स कमी आहेत पण बरेच जण असे की जे तुम्हाला मदत करतात आणि जे कमी पैशामध्ये रिटर्न करून देतात अच्छा आम्हाला आणखी या मुद्द्यांवर जाणून घ्यायचं आहे खरं तर पण इथे एका ब्रेकची वेळ झाली आहे ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचा नंबर लिहून घ्या म्हणजे तुम्हाला देखील काही प्रश्न विचारता येतील आमचा नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन टॅक्स रिटर्न्स भरताना या विषयावर आपण बोलतोय आणि टीकेकर सर आपल्याला मार्गदर्शन करतायत ठाण्याहून फोन आहे संध्या कुलकर्णी यांचा संध्या जी प्रश्न विचारा नमस्कार दोघांना माझा प्रश्न असा आहे की एखाद्या बँकेत आपण समजा आपलं खातेदार असताना सेकंड होल्डर आहोत <laughs> एखाद्या बँकेत खातेदार असताना आपण सेकंड होल्डर आहोत हा बोला बोला फर्स्ट होल्डर निराळा आहे सेकंड होल्डर आपण आहोत तर आपण तपशील द्यावा का बँकेचा आणि एखाद्या ठिकाणी आपण एखाद्या बँकेत दुसरी एफडी ठेवलेली आहे आणि फक्त तिकडे खातं नाही आहे आपलं तरी त्या बँकेचा तपशील द्यावा लागेल का ज्या खात्यामध्ये तुमचं जे इन्कम टॅक्सचं रिटर्न असतं ना ते आणि तुमचा बँक अकाउंट हा टॅली व्हायला लागतो त्याच्यामुळे जर दुसऱ्या अकाउंटमध्ये कुठलाही जेव्हा जॉईंट खातं असतं तेव्हा त्या खात्यामध्ये कोणाचं उत्पन्न किती प्रमाणात गेलंय हे महत्वाचं असतं आम्ही सगळ्यांना ऍडवाईस असा देतो की ज्याचं पहिलं नाव आहे अशाच उत्पन्न म्हणजे समजा नवरा आणि बायको आहेत तर एक अकाउंट असा उघडा की ज्याच्यात नवऱ्याचं नाव पहिलं आणि पत्नीचं नाव दुसरं आणि त्याच्यात जान्यौ。जा सगळं नवऱ्याचं उत्पन्न जमा जा करा आणि दुसरा अकाउंट असा उघडा की ज्याच्यात पत्नीचं नाव पहिलं आणि नवऱ्याचं नाव दुसरं आणि ज्याच्यामध्ये पत्नीचं नाव दाखवा तर आता अशा ठिकाणी ज्या नवऱ्याच्या अकाउंटमध्ये जर पत्नीचं नाव दुसरं असेल आणि तो जर मधला सगळं उत्पन्न नवऱ्याच्या उत्पन्नात दाखवलं असेल तर पत्नीच्या उत्पन्नामध्ये ते दाखवायची आवश्यकता आवश्यकता नाही आणि त्यांनी जो दुसरा विचारला एफडी बद्दलचा प्रश्न एफडी मध्ये त्याच्यावरती जे व्याज आहे ते तुम्हाला जरी त्या एफडीचं जिथे आहे तिथे तुमचं बँक खातं जरी नसलं तरी त्याच्यावरच जे व्याज आहे ते तुम्हाला दाखवणं आवश्यक आहे आता या वर्षीच्या बजेटमध्ये म्हणजे दोन हजार पंधराच्या बजेटमध्ये तर ते त्यांनी अजून स्ट्रिक्ट केलं की ज्या कोऑपरेटिव्ह बँकामध्ये तुमची एफडी आहे आणि जिथे तुम्ही जरी शेअर होल्डर असलात तरी सुद्धा उद्या त्याच्यावरती टॅक्स कापला जाईल आणि या वर्षी रिकरिंग डिपॉझिट वरती सुद्धा त्यांनी टीडीएस आणलाय अच्छा खरं तर याच मुद्द्यांवर काय बदल झाले त्याच्यावर आपल्याला बोलायचंय पण पुढचा फोन आहे परभणीहून सिद्धेश्वर जोशी यांचा सिद्धेश्वर प्रश्न विचारा हा नमस्कार मी जोशी बोलतोय बोला तर माझा माझं वर्षाला एक पाच लाख रुपये आहे तर आपल्याला फाईल काढण्याकरता जे आपले हे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारची रक्कम सांगत असतात पीए जे असतात ते तर आपल्याला साधारण किती खर्च राहील असं कुठल्याही ठिकाणचा खर्चा बद्दल आम्ही काही सांगू शकत नाही कारण प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं असू शकतं कारण मुंबईमध्ये काही काही याचे खर्च जास्त आहेत तेच तुम्ही दुसऱ्या गावात गेलात तर कमी आहेत बर। ते अगदी खेड्यात गेलात तर अजून कमी असतील त्यामुळे असं कुठलंही स्टँडर्ड असं सांगता येणार नाही बरोबर पुढचा फोन आहे पुण्याहून भगवान निवदेकर यांचा प्रश्न विचारा हा मान्य एक नोकरदार आहे अडीच लाख रुपयाचे पुढे उत्पन्न असेल आणि मुलांची फी जर का पंचवीस ते तीस हजार रुपये असेल कॉलेजची आणि तर त्या फीच्या संदर्भात ट्युशन फीज फक्त माफ केली जाते मग बाकीची शैक्षणिक फी का नाही कमी केली जात कपात धरली जात त्या टॅक्स रिटर्न मध्ये अनेक नोगरदारांचा हा खर प्रश्न बरोबर आहे तुमचा पण एटीसी या कलमामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ट्यूशन फी हीच दिली जाईल ह्याचं कारण मला असं वाटतं की बरेच जण हल्ली क्लासेस जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत त्यांच्या फीज खूप जास्त आहेत त्यामुळे आशा यांना जर सवलत दिली तर त्या सवलतीचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं की जे पूर्ण वेळ कोर्सेस आणि अशाच्यातल्या मान्यताप्राप्त ज्या संस्था आहेत त्यांच्या ह्याच जी फक्त शैक्षणिक शुल्क जे आहे शैक्षणिक शुल्काला दिली जाते सर मग तुम्ही सांगत होता की काय बदल झालेले आहेत यावर्षी एका बदलाबद्दल आपण बोललो होतो पुढे काय पहिला बदल आपण बघितलं की जी मूळ रक्कम आहे ती वाढवली आहे दोन लाखावरनं अडीच लाख आणि अडीच लाखावरनं तीन लाख ही सिनियर सिटीजन्स करता दुसरा बदल असं झालाय की एटीसी अंतर्गत जे तुम्ही प्रॉव्हिडंट फंड किंवा एलआयसी किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ह्याला दोन हजार तेरा चौदा पर्यंत ही एक लाख रुपयाची मर्यादा होती एवढेच तुम्ही गुंतवणूक करून तुमच्या उत्पन्नातून तेवढी वजावट घेऊ शकत होतात ही मर्यादा आता दोन हजार चौदा पंधरा करता दीड लाखापर्यंत वाढवली आहे त्यामुळे ही जास्त मर्यादा आहे ही एक लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्या विवरणपत्रामध्ये त्याची नोंद घ्यावी तिसर म्हणजे जे हाऊसिंग लोन जे तुमच्या नावावर जर एकच राहतं घर असेल आणि त्याच्यापासून जर तुम्हाला उत्पन्न काहीच नसेल तर अशा ह्याच्यावरती जे दिलेलं व्याज असतं त्याच्यावरती वजावट पूर्वी दीड लाख रुपयापर्यंत होती आता ही वजावट दोन लाखापर्यंत आहे चालू वर्षाला त्यामुळे जवळजवळ मूळ रकमेत पन्नास हजार एटीसी मध्ये पन्नास हजार आणि ह्याच्यामध्ये पन्नास हजार अशी म्हणजे दीड लाखापर्यंतची जास्त सवलत या वर्षाला मिळालेली अगदी पुढचा फोन आपण घेऊयात पुण्याहून आहेत सोहम भणगे सोहम प्रश्न विचारा मला विचारत आपण जे एफड्या करतो ना आता आपण बँकेत जे एफ्या करतो त्याच्यामध्ये मी जर का दोन लाखाची एफडी केली तर मला किती टॅक्स पडू शकतो असं विचारत एफ पुन्हा नाही दोन लाख हे तुमच्याकडे दोन लाख कुठून आले हे महत्वाचं असतं जर तुमचं पास्ट सेव्हिंग असेल तुमचं अगोदर अगोदरचे तुमचे पैसे असतील तर त्या दोन लाखावर टॅक्स भरायचा प्रश्न येत नाही मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुमच्या बँकेमध्ये किती जमा झाले त्या किती जमावरती तुमचा किती खर, किती खर्च झाला आणि तो कुठला खर्च तुम्हाला वजावट म्हणून मिळू शकतो हे बघून उरलेल्या उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स बसतो त्या टॅक्स भरल्यानंतर उत्पन्नात जे सेव्हिंग उरतं त्याच्यातून जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तर ते गुंतवणुकीवर नाही टॅक्स बसत पण ते गुंतवणुकीतून आलेल्या व्याजावर परत अच्छा बरोबर आणखी खरं आपल्याला काही मुद्दे जाणून घ्यायचे आहेत पण पुन्हा मनी टॉक टाइम मध्ये एक ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर परत भेटूया आपण टॅक्स रिटर्न भरताना या विषयावर आज बोलतोय सर कार्यक्रमाच्या अगदी आलेलो टॅक्स रिटर्न भरताना काय त्या काय काय सांगाल काळजी घ्यायची आहे काय मुद्दे त्या फॉर्म्स त्यांनी पहिल्यांदा अनाऊन्स केले ते चौदा पाणी फॉर्म होते त्याच्यावरती लोकांनी खूप आरडाओरडा केला त्याच्यावर आता त्यांनी ते जुने फॉर्म्स परत मागे घेतले आता नवीन अजून त्यांचे आलेले नाही पण त्याच्यातले दोन महत्वाचे बदल म्हणजे पहिल्या फॉर्म्स मध्ये त्यांनी असं म्हटलं की जे परदेश शी परदेशामध्ये गेलेल्याचा जो खर प्रवासाचा जो खर्च आहे खर तो डिटेल द्यावा लागेल असं पहिल्या ह्याच्यात म्हटलं होतं तसंच तुमचे सगळे जे बँक अकाउंट आहेत म्हणजे एका व्यक्तीच्या नाव जेवढे जेवढे बँक अकाउंट आहेत ते सगळे आणि त्याचं त्याच्यामध्ये किती बॅलन्स आहे हे सगळं द्यायची कंपल्सरी केलं होतं पण आता त्यांनी नंतर असं अनाऊन्स केलं की आता हे फॉर्म्स जे आहेत फॉर्म नंबर दोन आणि दोन ए हे तीनच पाणी असतील आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की सगळं द्यायची गरज नाही फक्त तुमचा पासपोर्टचा नंबर जरी दिला तरी चालेल आणि सगळ्या बँक अकाउंट मधले बँकेचा अकाउंट नंबर खात्याचा नंबर आणि त्याचा आय एफ एस सी कोड तेवढे दोनच दिले तरी बस होईल अच्छा सर सगळ्यात महत्वाचं काय सांगाल की काय काय महत्वाचे मुद्दे टॅक्स भरताना लक्षात ठेवले पाहिजे महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमची जे जे सर्व उत्पन्न आहे जे वेगवेगळ्या स्त्रोतातून आलेलं जे उत्पन्न आहे ते तुम्ही व्यवस्थित एका ठिकाणी मांडून ठेवा आणि कुठलंही उत्पन्न दडवलं जाणार नाही किंवा लपवलं जाणार नाही ह्याची काळजी घ्या कारण त्याच्यामुळे तुमच्यावरती पेनाल्टी वगैरे येऊ शकते अच्छा काय गोष्टी टाळल्या पाहिजेत हे टॅक्स रिटर्न्स भरताना की ह्या चुका होऊ देऊ नयेत बेसिक म्हणजे सगळं उत्पन्न नीट कव्हर झालंय की नाही हे हे मुख्य आहे तुमच्या ज्या ज्या तुम्हाला सवलती मिळतात ज्याचे तुम्हाला हक्क आहेत एखाद्या सवलतीचे ते, सवलती ते सगळे तुम्ही घेतलेत की नाही ते बघा त्याच्यानंतर जो जो टॅक्स भर तुम्ही भरलाय तो व्यवस्थित तुमच्या नावावर जमा आहे की नाही आणि त्याचं तुम्ही क्रेडिट घेतलंय की नाही या सगळ्या गोष्टी मेन बघणं हे खूप महत्वाचं आहे अच्छा सर जसं तुम्ही सांगताय की खूप बदल झालेले आहेत साधारणपणे हे फॉर्म्स आल्यानंतर किती दिवसात ते भरले पाहिजेत याबद्दल काही मर्यादा असते आताला म्हणजे फॉर्म्स या महिना अखेरपर्यंत येतील अशी अपेक्षा आहे आणि ती त्यांनी तारीख एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवलेली आहे त्यामुळे आपल्याला अंदाजाने दोन महिने मिळत आहेत अच्छा सर टॅक्स रिटर्न्स भरताना तुम्ही महत्वाचे मुद्दे सांगितले की या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत पण अनेक गृहिणी असतात किंवा जे जे पहिल्या वेळेला भरतात त्यांच्यासाठी काय सांगाल की पहिले काही व्यावसायिक असेल किंवा ज्या गृहिणी असेल त्या जर भरत तर पहिल्या वेळेला घेताना म्हणजे पहिलं तुमचा पॅन नंबर तुमच्याकडे आहे की नाही हे बघणं एक आवश्यक आहे तो पॅन असतो तो तुमच्या इनकम टॅक्स साईटवर तुम्हाला रजिस्टर करावा लागतो त्याच्यावर तुम्हाला पॅन पिन वगैरे येतात त्याच्यावरती तुम्ही एकदा रजिस्टर झालात की मगच तुम्ही रिटर्न अपलोड करू शकता बर आणि त्यानंतर मग सगळी प्रक्रिया पुन्हा बड़ु बड़ु बड़ु। तुम्ही सांगितलं उत्पन्न एकत्र करून वगैरे आपल्याला भरावं लागतं बरोबर यामध्ये चार्टर्ड अकाउंटंटची मदत कधी घेणं म्हणजे गरजेचं आहे ऑडिट जे तुम्ही मग उल्लेख केला तो कधी केलं म्हणजे जर तुमचा प्रोफेशनल असाल आणि तुमचा टर्न ओव्हर पंचवीस लाखाच्या पेक्षा जास्त तु असेल आणि तुम्ही जर धंद्यामध्ये असाल आणि तुमचा टर्न ओव्हर एक कोटीच्या वर असेल तर तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंटची मदत घेणं आवश्यकच आहे साधारणतः जी फक्त जर सॅलरी उत्पन्न असेल आणि जर तुमचं छोटस बँक इंटरेस्ट असेल तर तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंटची मदत घेण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही स्वतःचा स्वतः रिटर्न पण फाईल करू शकता पण काही काही वेळेला जेव्हा तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकली आहे जर तुम्हाला कॅपिटल गेन खाली उत्पन्न आहे तर अशा वेळेला मी आवर्जून सांगेन की तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटची मदत घ्या कारण हे जे सेक्शन्स आहेत ते खूप कॉम्प्लिकेटेड आहेत जे सामान्य माणसाला कळू शकणार नाही बरं सर खूप खूप धन्यवाद आज इथे आलात आणि खूप महत्वाचे मुद्दे आम्हाला टॅक्स रिटर्न भरताना काय काळजी घ्यायची कसे भरले पाहिजेत याबद्दल सांगितलेत याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद टॅक्स रिटर्न भरताना काय काळजी घेतली पाहिजे हे फॉर्म्स कसे भरले पाहिजेत आणि त्याचबरोबर हे फॉर्म्स अजून जाहीर झालेले नाही आहेत काही दिवसातच ते जाहीर होतील अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा केली उद्या पुन्हा भेटणार आहोत टॉकटाईममध्ये नवीन विषयासह हो, पहा फक्त आयबीन लोक